अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सामरुद मोहखेडा या परिसरातील एका छोट्या पाणवठ्याजवळ 19 नीलगाई तर 10 रानडुकरे मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली असता या वन्य प्राण्यांवर विषप्रयोग झाल्याचा प्राथमिक अंदाज पहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती मनगुडी आणि जामनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्यवहार यांनी व्यक्त केला आहे। या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून एखाद्या शेतकऱ्याने हा विषप्रयोग केला असल्याची चर्चा परिसरात आहे। तर या घटनेचा पुढील तपास जामनेर येथील वनक्षेत्र अधिकारी समाधान पाटील हे करीत आहे। आज दुपारी साधारणतः 11:30-12 दरम्यान दूरध्वनी संदेशावरून आम्हाला माहिती कळाली की कक्ष क्रमांक 480 बीट सामरोद येथे काही नीलगाई व काही रानडुकर हे मृत अवस्थेत पडलेले आहेत। त्यावरून आम्ही रेंजस्टाफसह इथं येऊन पाहणी केली। तसेच पशुधन विकास अधिकारी यांचा चमू यांच्यासह जागेची पाहणी केली। ठिकठिकाणी मेलेले पडलेले दिसले आणि इथं फॉरेस्टला लागूनच एक मालकी क्षेत्र आहे चिंदू शिवराम नाईक यांचं, त्याच्यामध्ये एक नाला बंडिंगचं काम झालेलं आहे। तर त्याच्यात खोदकाम झालं होतं थोडंसं, त्याच्यात थोडंसं डबकं पाण्याचं साचलेलं आहे। तर त्या पाण्यामध्ये विष असायला पाहिजे असावं असा आमचा संशय आहे, म्हणून आम्ही त्याचा नमुने घेतलेले आहेत आणि ते सीलबंद केलेले आहेत। तसेच पशुधन विकास अधिकारी यांनी सगळे सॅम्पल बघितले, सगळे डेड बॉड्या बघितल्या आणि त्याच्यापैकी रँडम पोस्टमॉर्टम केलेत, पंचनामे केलेत आणि आता पुढचा रिपोर्ट आपण लॅबला पाठवून त्याच्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर ॲनालिसिस करू। आज दुपारी RFO जामनेर श्री समाधान पाटील यांचा दूरध्वनीवरनं मला संदेश आला की सामरोज शिवारामध्ये काही जनावरे मृत झालेली आहेत, तरी आपण ताबडतोब तिथे यावे। त्यानुसार आम्ही इथे डॉक्टर राहुल ठाकूर पशुधन विकास अधिकारी शहापूर व मी स्वतः पशुधन विकास अधिकारी जामनेर इथे आल्यानंतर पाहणी केली असता टोटल 18 नीलगाई आणि 10 ते 11 एक डुकरं जे आहे जंगली ते मृतावस्थेमध्ये दिसून आलेले आहेत। तर प्रथम दर्शनी त्यांची पाहणी केली असता विषबाधा झाली असं संशय वाटत आहे, तरी त्या दृष्टीने पूर्ण शहानिशा करण्यासाठी व तपासणी करण्यासाठी प्रत्येक जनावराचं पोस्टमॉर्टम करून एक रँडमली आम्ही सॅम्पल काही घेतलेले आहेत।
त्यानुसार ते नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाहून तिथून रिपोर्ट आल्यानंतर सविस्तर रिपोर्टच्या आधारे आरएफओ साहेबांना ते पूर्ण रिपोर्ट दिला जाईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.